नमस्कार मित्रांनो, तर तुमचं स्वागत आहे कोऑपरेट पीजम डॉटमध्ये। तर मित्रांनो, आजचा टॉपिक आहे फंगल झालं आहे पिल्लांना। हे आपल्याला मुंबईवरतून आले याबा, किती एकदम जाम कंडिशनमध्ये हे त्या बा ब्ल्यू आईजमधलं पिल्लू किती भारी आहे हे बघा। हे खूप जाम आहे, त्याला पुरा फंगल झालं आहे टोटल, म्हणजे 90% त्यांना फंगल याला होईल आहे, याला थोडं कमी आहे। हे काल रात्री आपल्याकडे आले, त्यांना काहीच पोट ठेवलंय पोट पाणी। त्यांचं एक चांगलं आहे की जेवण करताय, कारण की जेवण नसते करत तर त्यांची बरं व्हायची ती पर्सेंटेज आहे ती कमी झाली असते खूप, कारण की स्वतः फूड खाते म्हणून टेन्शन येत जातं। आम्ही मेडिसिन आणायला जाणार आहे, मी तुम्हाला दाखवणार आहे फंगलचं याच्याने अपडेट पण देईल तुम्हाला कसं काय काय होतं। आणि आपल्याकडं वरती पण मांजरी कॅट्स आहे आपल्याकडं पर्शियन, त्याच्यामुळे त्यांना इन्फेक्शन नाही म्हणून त्यांना खाली ठेवले आम्ही। कशी कॅट आपली खूप चांगले बच्चे, पण फंगलच एवढा पक्का झाला आहे। काल रात्री 12:30 का 12 वाजता आले असेल आमच्याकडे काल मुंबईवरून। हे पिल्लू किती भारी आहे ओढायचं, आणि आपलं काही नाही आपण करू शकतो काही, फक्त आपल्याला ते केअर करावं लागत बस, बाकी काही नाही। बोल तुम्हाला अपडेट दिलंच थोडी कसे काय पिल्लांची रिक्वायरी काय बा शेपूटवाडीची कसं दिसतंय म्हणून। आपण 3-4 केलेले पहिले रिपेअर, नको बाहेर नको बाहेर नको, म्हणजे मोठे अडल्ट पण करेले छोटे पिल्लं पण करेले। आता म्हणजे कमी कमी ते 3-1 महिन्याचे असतील, त्याच्यामुळे टेन्शन नाही काही, बघूया काय होतं पुढं। आपण तर पुरेपूर करत नाही तर करूच रिपेअर करायचं यांना, तुम्हाला मी शेअर करत जाईल काय आहे काही नाही। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, बाय।